पाटी टीचर आणि आपण युनिट नंबर 4 स्वर पाहत आहे। तर स्वर हा टॉपिक बघत आहे। तर मुलांनो इथं स्वर दिले आहेत अ ते आ पर्यंत। मागील भागांमध्ये आपण अ आ ई ई ऊ ऊ रु ए आणि ऐ इथपर्यंत स्वर पाहिले, अक्षर पाहिले, स्वराक्षर आणखी त्याच्यानंतर त्यांचे त्या अक्षरापासून तयार होणारे शब्द आपण पाहिलेले आहेत। ऐ पर्यंत आपले शब्द झालेले आहेत। तर आज आपण ओ औ अम आहा हे स्वर अक्षर आणि त्यापासून तयार होणारे शब्द आज आपण या भागामध्ये पाहणार आहे। युनिट नंबर 4 स्वर हा टॉपिक आज आपण बघतोय। तर त्याच्यामध्ये भाग आहे पाचवा, म्हणजे पार्ट नंबर 5, म्हणजे भाग पाचवा आपण बघतोय। तर मुलांनो आज आपण आता पहिला अक्षर कोणता आहे, तर इथं ओ। ओ या स्वराक्षरांपासून तयार होणारे शब्द बघूयात। आता इथं मुलांना मी शब्द लिहिलेले आहेत, ओ या अक्षराचे शब्द लिहिलेले आहेत, औ या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहिलेले आहेत, अम या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहिलेले आहेत आणि हा या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहिलेले आहेत। तर मुलांनो ओ पहिला कोणता स्वर आहे आता ह्याच्यामध्ये आज बघणार आहे तो ओ। इथं ओ हे स्वराक्षर लिहिलेलं आहे। तर पान नंबर 20 वरती तुम्हाला दिसत असेल, इथं पान नंबर 20 वरती ओ हे अक्षर आहे। तर त्यामध्ये पहिला इथं शब्द दिलेला आहे सगळ्यात शेवटी पेज नंबर वरती आणि ओ ओ पासून तयार होणार आहे इथं शब्द। पहिला आहे ओ ओ ओझेवाला। आता आपण पाहूयात आणि इथं ओ हे अक्षर कसं तयार करायचं इथं प्रॅक्टिस साठी तुम्हाला दिलेलं आहे, ते त्या ओची ओ या अक्षराची प्रॅक्टिस करण्यासाठी इथं दिलेलं आहे। आणि इथं ओझेवाला, इथं ओझेवाला ओ पासून तयार झालेला पहिला शब्द आहे ओझेवाला, म्हणजे इथं एक माणूस दिसतो आणि त्याच्या डोक्यावरती असं तो ओझ घेऊन जाताना दिसत आहे। आणि इथं ओढणीचं ओ ओ ओ पासून तयार झालेली ओढ, म्हणजे ओ या अक्षरापासून तयार झालेले शब्द आहे तो ओढणी। इथं ओढणीचं चित्र तुम्हाला दिसत आहे आणि ओ पासून तयार होणारे शब्द इथं खाली दिलेले आहेत, तेच इथं मी लिहिलेले आहेत मुलांनो। तर आता आपण पाहूयात ओ पासून कोणकोणते शब्द तयार झालेले आहेत। तर बघा पहिला ओ ओ ओझेवाला, ओ ओ ओढणी, ओ ओ ओळख, ओ ओ ओला आणि ओ ओ ओळख। आता याच्यानंतर स्वराक्षर कोणता आहे तर औ। आता औ पासून तयार होणारे शब्द इथं लिहिलेले आहेत, ते आता आपण पाहूया। पान नंबर 21 वरती औ हे स्वराक्षर आहे आणि त्यापासून तयार झालेले इथं शब्द दिलेले आहेत। आणि इथं पहिला शब्द आहे तो औ औ औषध, आपण आजारी वगैरे पडल्यानंतर आपण औषध घेतो ते औ औ औषध। आणि नंतर दुसरा शब्द आहे तो बघा औ औ औद्योगिक, औद्योगिक म्हणजे कारखाने वगैरे त्यांना औद्योगिक असं म्हटलं जातं, तर औ औ औद्योगिक। तर आता या औ या अक्षरापासून तयार होणारे शब्द इथं लिहिलेले आहेत, म्हणजे जे शेवटी जे शब्द आहेत ते इथं लिहिलेले आहेत आणि औ या अक्षराची प्रॅक्टिस तुम्ही करण्यासाठी इथं तुम्हाला दिलेलं आहे। तर मुलांनो हे पेज नंबर पान नंबर 21 वरती औ हे अक्षर दिलेलं आहे स्वराक्षर। आता बघूयात आता कुठले कुठले शब्द त्याच्यात तयार केलेले आहेत आपण। औ औ औत, औ औ औषध, औ औ औद्योगिक, औ औ औरस, औ औ औरंगाबाद, औरंगाबाद हे एक शहर आहे आणि त्या शहराचं नाव आहे औरंगाबाद। आणि औ औ औदुंबूर, औदुंबूर हे एक गाव आहे, त्या गावाचं औदुंबूर हे सुद्धा एक नाव आहे। तर आपण आता औ आणि औ अक्षर स्वराक्षर आणि त्यापासून तयार झालेले शब्द पाहिले। तर आता त्याच्यानंतर कोणता आहे तर अम। अम स्वर या अक्षरापासून तयार होणारे शब्द आता पाहूया। आता अम पासून तयार होणारे शब्द इथं मी लिहिलेले आहेत। तर मुलांनो पान नंबर 22, पान नंबर 22 वरती अम हे स्वराक्षर आहे आणि अम पासून तयार होणारे शब्द इथं सगळ्यात शेवटी दिलेले आहेत तुम्हाला। तर आता इथं दाखवल्याप्रमाणे चित्रात बघा, पहिला शब्द आहे अंबारी,
कोणता शब्द आहे तर अंबारी आणि अम अम या अक्षरापासून अंक हा शब्द आहे तयार होतो आणि इथं अम हे अक्षर कसं तयार करायचे तर दिलेलं आहे त्याचे प्रॅक्टिस साठी तुम्हाला दिलेलं आहे आणि इथं शब्द दिलेला आहे ते आता आपण पाहूया एक एक तर अम या अक्षरापासून स्वराक्षरापासून तयार होणारे शब्द बघा कुठले कुठले आहेत अम पासून अंगठा अंबर अंतर अंजीर अंक आणि अंग असे हे अम या स्वराक्षरापासून तयार झालेले शब्द इथे दिलेले आहेत तर आता सगळ्यात शेवटीला आता कोणकोणता स्वराक्षर राहिलेला आहे तर आहा कोणता स्वराक्षर राहिलेला आहे आहा तर आता इथं आहा स्वराक्षर दिलेला आहे आणि त्यापासून तयार होणारे इथं शब्द मी लिहून दिलेले आहेत तर आता पान नंबर 23 वरती आहा हे स्वराक्षर आहे आता आपण देवाला नमस्कार करताना आपण काय म्हणतो तर नमहा काय म्हणतो नमहा तर इथं चित्रामध्ये दिसते बघा एक म्हणजे स्त्री आहे आणि म्हणजे स्त्री आहे आणि ती पाया पडताना नमस्कार करताना आपल्याला दिसून येत आहे स्त्रीचं असं चित्र आहे तर इथं आहा हे अक्षर काढण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटीला तुम्हाला इथं शब्द आहापासून तयार झालेले दिलेले आहेत तर पान नंबर 23 वरती स्वर अक्षर आहे आहा तर आपण बघूया त्याचे शब्द कोणकोणते आहेत तर आहा या स्वर अक्षरापासून तयार होणारे शब्द आणि आता या आहा या अच्या पाठीमाग दोन डॉट दिलेले दिसतात तर ते डॉट जे आहेत त्यांना काय म्हणायचं तर विसर्ग काय म्हणायचं विसर्ग तर अच्या अक्षराच्या पाठीमाग जे विसर्ग दिले सॉरी डॉट दिलेत त्यांना काय म्हणायचं विसर्ग तर आता अक्षराच्या नेहमी पाठीमाग हे विसर्ग सॉरी एक शेवटी म्हणजे शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या पाठीमाग हे विसर्ग दिले जातात तर आता आपण शब्द बघूया नमहा पुनः स्वतः प्रातः आणि अंतः हे काय झाले आहाचे शब्द तर मुलांना आज आपण कोणकोणते स्वराक्षर पाहिली तर ओ त्यापासून तयार झालेले शब्द औ या स्वराक्षरापासून तयार झालेले शब्द अम या स्वराक्षरापासून तयार झालेले शब्द आणि आहा या स्वराक्षरापासून तयार झालेले शब्द आपण आज इथे पाहिले तर मुलांना पहिला तुम्ही काय करायचे आहा अ ते आहा पर्यंत स्वर लिहायचे आणि नंतर हे मी जसं लिहिलेलं आहे तसं पद्धतीनं शब्द तुम्ही लिहायचा आणि एक शब्द तुम्हाला किती वेळा लिहायचा आहे तर 5 वेळा लिहायचा आहे प्रॅक्टिस साठी एक शब्द 5 वेळा लिहायची प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला हा भाग म्हणजे युनिट नंबर 4 स्वर हा टॉपिक कळला असेल तर आज आपण इथंच थांबूया भेटूया पुढच्या टॉपिकसह पुढच्या भागामध्ये धन्यवाद.